दिवाली जैसे त्योहारों पर मिलावट खोरों पर लगाम लगाने के उद्देश्य से फूड एंड ड्रग्स विभाग काफी सख्त नजर आ रहा है जहां अब होटल में मिठाई बेचने पर भी उसकी वैधता कब तक रहेगी डालना अनिवार्य किया गया है त्योहारों के मौसम को देखते हुए अब फूड एंड ड्रग्स विभाग काफी सक्रिय नजर आ रहा है हाल ही में मिठाई होटल एसोसिएशन की बैठक फूड एंड ड्रग्स विभाग द्वारा ली गई जिसमें फूड एंड ड्रग्स विभाग ने निर्देश दिए कि मिठाई की ट्रे पर मिठाई कितने दिन उपयोग में लाई जा सकती है उसकी वैधता लिखना अनिवार्य होगा जबकि जो होटल व मिठाई विक्रेता इसका अनुपालन नहीं करेगा उसके खिलाफ कडी कारवाई के संकेत, फूड और अन्नपुरे दिवाळी हा फार मोठा सण आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये खूप सारी मिठाई विकत घेतल्या जाते विक्री केल्या जाते अशा वेळेला याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे लोकांना निर्भय आणि चांगल्या क्वालिटीची मिठाई मिळणं फार आवश्यक आहे यासाठी आम्ही आजच एक मिठाई असोसिएशन हॉटेल असोसिएशनची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांना काय काय काळजी के घ्यायची आहे याबद्दल त्यांना आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल एफ एस एस यांनी मागच्या वर्षी एक सर्क्युलर काढलं होतं ज्याच्यामध्ये मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोर टाकणं बंधनकारक केलेलं आहे आणि केव्हा मॅन्युफॅक्चर केली ते पण टाकणं बन लिहिणं आवश्यक आहे परंतु केव्हा बनवली ही मँडेटरी नाही आहे व्हॉलंटरी आहे पण ती कुठपर्यंत चांगली चालणार आहे कुठपर्यंत अशी गुणवत्ता टिकून आहे चार दिवस सात दिवस वॉटेवर तर ती टाकणे त्यांना बंधनकारक केलं आहे आणि या बाबतीत जे इन्स्ट्रक्शन आम्ही आमच्या एफ एसओनं पण दिलेले आहेत की आपण वेगवेगळ्या ठिकाणी तपासण्या कराव्यात आपल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जिथे मिठाई जास्त विक्री केल्या जाते तिथे इन्स्पेक्शन करून तशाबाबत इन्स्ट्रक्शन द्यावेत कुणी याचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई पण करण्याचे आपण त्यांना आदेश दिलेले आहेत कारण अशा सणासुदीच्या दिवसामध्ये ज्या मिठाया आपण बनवतो त्याच्यासाठी लागणारा बेसिक जो खावा असतो त्याचा आपण स्टोरेज जर व्यवस्थित नाही केलं आणि वेळच्या वेळी त्याला अजून वापर नाही केला तर त्याच्यातनं फुडबोईंटसारख्या केसेस के होऊ शकतात म्हणूनच याच पार्श्वभूमीवर आपण हॉटेल असोसिएशन आणि मिठाई असोसिएशनची बैठक घेतलेली आहे आणि त्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत की ते कशा पद्धतीने त्याचं स्टोरेज करायला पाहिजे कुठल्या टेम्परेचरला करायला पाहिजे आणि तो टप्प्याटप्प्याने वापरता आला पाहिजे आणि त्याच्या त्याची जी पेरिशेबल लाईफ आहे त्याची शेल्फ लाईफ आहे त्यापर्यंत त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि मिठाई एवढी बनवा की जेवढी ती दिवसाला विकल्या जाते कारण जास्त मिठाई बनवली तर त्याला स्टोरेज करायचा परत प्रॉब्लेम येतो म्हणून जेवढी विकल्या जाते तेवढीच बनवा जेणेकरून त्याची विल्हेवाट वेळच्या वेळी व्यवस्थित होऊ शकेल आणि विक्री व्यवस्थित होऊ शकेल